ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात कचरा उचलण्याचा सध्या असलेला मक्ता हा जुलै 2021 पर्यंत आहे, त्यानंतर त्याची मुदत संपणार आहे। यामुळे त्यासंबंधी प्रशासकीय स्तरावरून मक्ता निश्चितीची कार्यवाही करावी। सध्या COVID-19 या रोगाचा संसर्ग पाहता सदरची कार्यवाही युद्धपातळीवर करणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे। यामध्ये मोठा कालावधी लागणार आहे। मग त्याची मुदत संपल्यानंतर संबंधित मक्तेदार पुढे काम करण्यास असमर्थता दर्शवली तर शहरात कचरा साचून आणखीन साथीच्या रोगाचा प्रसार होऊन अनेक रोगराई होऊन जनता आरोग्याच्या वेढ्यात अडकून मृत्यूमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारचे कर्तव्यात कसूर केल्यासारखे होणार आहे। टेंडर नियमांमध्ये जे कोणी लोवेस्ट दिलेले आहेत त्यांना वाटाघाटीद्वारे बोलावून नाममात्र दराने मक्ता निश्चिती करणे गरजेचे असताना कोणत्या निकषानुसार सदर मक्ता नाकारण्यात आलेला आहे याचा उलगडा होत नाही। यामध्ये मनपाचे हित असतानाही त्याची जोपासना करण्यात आलेली नाही। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये सभागृहनेते श्रीनिवास कर्ली यांनी दर्शवला आहे। सोलापूर महापालिकेत घंटागाड्यांचा वार्षिक मक्ता हा घोडके यांना देण्यात आलेली आहे, पण याच ठिकाणी त्याच वेळेस मक्तेदारांनी ज्या वेळेस 5 का 6 मक्तेदार या ठिकाणी स्पर्धात्मक उतरले होते त्यावेळेस 3 मक्तेदारांनी 0 काम करण्यासंदर्भात त्या ठिकाणी मक्ता भरला होता, पण घोडके यांनी 200 रुपये प्रति माणसामागे भरलेले असताना ज्यादा दर भरले त्या मक्तेदाराला या ठिकाणी टेंडर देण्यात आलेली आहे। पण स्पर्धात्मक तुलनात्मक ज्यावेळेस जात असतो तो बिलो जरी आला तर त्याला टेंडर प्रोसिजरप्रमाणे त्याला द्यावं लागती, पण 0 हा भरल्या असल्यामुळे त्या ठिकाणी 0 व्यक्ती भरलेल्या मक्तेदाराला आम्हाला देता येत नाही असे काहीतरी ढोबळ यांनी मांडून त्या ठिकाणी त्या 3 मक्तेदारांना सोडून 200 रुपये ज्याने भरले त्याला दिल्यात आलेले आहे। पण यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यासारखे आम्हाला शंका निर्माण येते, कारण त्यातला 0 जो मक्तेदारांनी जे फॉर्म भरला होता तुलनात्मक दर त्या ठेकेदारांनी त्या न्यायालयात धाव दाखल घेतलेली आहे, आणि भविष्यात जर वार्षिक मक्तेदारांना ज्याप्रमाणे दरवेळेस मुदतवाढ देण्यात येत आहे त्या पद्धतीने जर ह्याला जर मुदतवाढ देण्याचा जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर या ठिकाणी गळ घातला असेल तर यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये, कारण न्यायप्रविष्ट विषय असताना त्या पद्धतीने मुदतवाढ देऊ नये। आणि जे काही आता 2 महिने काहीतरी त्यांची मक्त्याची मुदत राहिलेली आहे तर आपण नव्यानं या ठिकाणी जाहीर प्रसिद्धीकरण करून आणि सर्व प्रोसिजर करोस्तो 1.5-2 महिन्याचा कालावधी लागत असतंय, त्यासाठी त्वरित जाहीर प्रसिद्धी करून नवीन मक्तेदाराला या ठिकाणी आव्हानात्मक आणि तुलनात्मक आणि मनपाचा हित साध्य होईल याच दृष्टिकोनातून नवीन मक्ता काढण्यात यावा।